नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व मित्रांचे ना सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार की जर तुमचा पत्रिकेतला शुक्रग्रह जर कमजोर असेल आणि तो जर तुम्हाला प्रबळ करायचा असेल तर मग मी तुम्हाला जे उपाय सांगतो आहे ना ते उपाय ना तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा. कारण कसं होतं की ज्याच्या पत्रिकेचा शुक्रग्रह कमजोर आहे ना त्याला आहे ना कोणती पण गोष्ट आहे ना सहजासहजी ना भेटत नाही, किंवा कोणत्या पण भौतिक गोष्टींना आहे ना मिळवण्यासाठी ना त्याला आहे ना खूप काही आहे ना कष्ट करावे लागतात. पण ज्याच्या पत्रिकेत शुक्र प्रबळ आहे ना त्या माणसाला आहे ना ह्या संसारिक सुखामध्ये ना कोणती पण गोष्ट आहे ना सहजासहजी आहे ना मिळत असते, किंवा त्याला आहे ना त्या गोष्टींसाठी जास्त मेहनत करावं लागत नाही. त्यासाठीच मी तुम्हाला असे छोटे छोटे उपाय सांगणार आहे की तो काही ते उपाय केल्यानंतर आहे ना तुमचा शुक्रग्रह आहे ना मजबूत पण होईल आणि शुक्रग्रहाचा आहे ना आशीर्वाद पण तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्यावरती नेहमी प्रसन्न राहतील. फक्त मी तुम्हाला एकच सांगेल की मी जे व्हिडिओ बनवत असतो ना ते व्हिडिओ आहेत ना मी स्वतः ट्राय केलेले असतात, किंवा मी त्या व्हिडिओंचा आहे ना अभ्यास केल्यानंतरच ते व्हिडिओ बनवत असतो. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस पण माझे व्हिडिओ बघता ना ते आहेत ना पूर्ण सगळेचा सगळा व्हिडिओ बघत जा, त्यानंतरच तुम्ही ना हे उपाय करा, जेणेकरून तुम्हाला ह्या उपाय देणं सहजासहज यश पण येईल आणि कोणत्या प्रकारची ना अडचण उभी राहणार नाही. कारण कसं होतं की मी जे उपाय सांगतो ना ते उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने केले आणि पूर्ण विश्वासाने केले ना तर तुम्हाला 100% त्या उपायात ना फायदाच झालेला दिसेल. फक्त अर्धवट उपाय करू नका. कारण कसं होतं की जर आपण अर्धवट उपाय केले तर त्या उपायांचा आहे ना आपल्याला फायदा होत नाही आणि तोटा पण होत नाही. पण ना की ना आपला त्यामध्ये ना टाईम वेस्ट होत असतो आणि आपण नंतर आहे ना त्या व्हिडिओलाच आहे ना दोष देत असतो. पण जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि त्यानंतर जर तुम्ही हे उपाय केले तर त्या उपायात आहे ना तुम्हाला 100% फायदाच होणार आहे. तर मी तुम्हाला ते उपाय सांगतो. ते उपाय सांगण्याअगोदर मी तुम्हाला एकच नम्र विनंती करेल की तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच घंटेचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ आहेत ना सहजासहजी प्राप्त होतील. तर चला मित्र मी तुम्हाला ते उपाय सांगतो. तुम्हाला यातला आहे ना मी तुम्हाला आता पहिला उपाय सांगतो. मी तो जो उपाय सांगणार आहे ना हा उपाय ना तुम्हाला शुक्ल पक्षातला जो पहिला शुक्रवार असतो ना त्या दिवसापासून आहे ना ह्या उपायाची तुम्हाला सुरुवात करायची. त्या दिवशी तुम्हाला स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून, फक्त त्या दिवशी एक काळजी घ्या की तुम्ही जे पण कपडे घालणार आहात ना त्यामध्ये तुम्हाला पांढरा आणि गुलाबी जो रंग आहे ना त्या रंगाचे आहेत ना तुम्हाला कपडे घालायचे आहेत. आणि तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे. देवघरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ना माता महालक्ष्मीचा कनकधारा स्तोत्र जो आहे ना त्याचं आहे ना तुम्हाला पठण करायचं आणि त्या दिवसानंतर आहे ना तुम्हाला रोजच्या रोज आहे ना त्या स्तोत्राचं आहे ना पठण करायचं आणि मगच तुम्ही तुमच्या कामधंद्याला किंवा उद्योगधंद्याला आहे ना निघून जायचे. तुम्ही बघताल की थोड्या दिवसात तुमच्या ज्या पण पैशासंबंधी अडीअडचणीत किंवा तुमच्या उद्योगासंबंधी अडीअडचणीत किंवा तुमच्या घरामध्ये जे वाद आहेत नवरा बायकोमध्ये ते वाद देखील ना कमी होतील. तर तुम्ही हा पहिला उपाय करू शकता. याने देखील ना तुम्ही शुक्रग्रहाला आहे ना प्रसन्न करू शकता. त्यातला मी तुम्हाला दुसरा उपाय सांगतो. तुम्ही ज्यावेळेस पण रोजच्या रोज कामधंद्याला किंवा उद्योगधंद्याला जाताना त्यावेळेस आहे ना तुम्हाला नेहमी स्वच्छ कपडे घालून किंवा ते कपडे ना रोजच्या रोज धुतलेले पाहिजेत असे कपडे घालूनच ना तुम्हाला तुमच्या उद्योगधंद्याला किंवा कामधंद्याला जायचं आहे. याने देखील ना तुमचा शुक्रग्रह जो आज कमजोर आहे किंवा बलवान नाही आहे तो आहे ना बलवान होण्यास ना मदत होईल आणि तुम्हाला तुमच्या अडचणी ज्या आहेत ना त्या सहजासहज आहेत ना दूर होतील. तर तुम्ही ना हा दुसरा उपाय करा. त्यातला मी तुम्हाला तिसरा उपाय सांगतो. तुमच्या घरामध्ये जर नेहमीच नवरा बायकोमध्ये जर वाद असतील ना तर ते वाद आहे ना जास्त होऊ देऊ नका आणि जास्तीत जास्त ना तुम्ही तुमच्या आहे ना पत्नीचा किंवा बायकोचा आहे ना सन्मान करा. याने देखील आहे ना माता महालक्ष्मीची कृपा आहे ना तुमच्यावर चारही दिशेने ना बरसायला लागेल आणि तुमचा शुक्र जो ग्रह जो आहे तो तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील. त्यातला मी ना तुम्हाला चौथा उपाय सांगतो. तुमच्या जवळपास जर गोमातेची किंवा गोशाळा असेल ना तर त्या शाळेमध्ये तुम्हाला थोडासा गुड खेरवा चारा किंवा हरभऱ्याची जी डाळ आहे ना ती ना तुम्हाला गाईंना आहे ना खाऊ घालण्यासाठी ना द्यायची. आणि जर तुमच्या जवळपास ते तसं काही नसेल तर तुम्ही स्वतःच्या हाताने जरी हिरवा चारा हरभऱ्याची डाळ गुड खाऊ घातलं ना तरी देखील चालेल. फक्त हा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा, जेणेकरून तुम्हाला आहे ना माता महालक्ष्मीचं ना कृपा सहजासहज आहे ना तुमच्यावर बरसेल. त्यातला आहे ना मी तुम्हाला आता पाचवा उपाय सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये ना श्रीविद्येचं आहे ना पूजन करायचं आहे. हे पूजन आहे तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचं आहे. तुम्ही हे पूजन जरी केलं ना तर तुमच्यावर आहे ना शुक्रदेव नेहमीच प्रसन्न राहतील. त्यातला
त्यातला आहे ना, मी तुम्हाला सहावा उपाय सांगतो. तुमच्या जवळपास जर ब्राह्मण लोक असतील किंवा एकांशी ब्राह्मण लोक असतील, तर त्यांना आहे ना काशीच्या वाट्यामध्ये आहे ना थोडीशी ना खीर आणि काही दक्षिणा देऊन आहे ना त्यांचा आहे ना तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे. हा जरी उपाय केला ना तरी देखील आहे ना तुमच्यावर शुक्रदेव आहे ना नेहमीच प्रसन्न राहतील आणि तुमचा शुक्रग्रह आहे ना मजबूत होण्यास मदत मिळेल, जेणेकरून तुमच्या कामधंद्यात उद्योगधंद्यात पैशासंबंधित ज्या पण अडचणी आहेत ना त्या सहजासहजी ना दूर होतील. त्यातला मी तुम्हाला आता सातवा उपाय सांगतो. तुम्हाला उपाय जो आहे ना तो तुम्हाला आहे ना खास अशा परिस्थितीमध्येच करायचा. जर एखाद्या घरामध्ये कोणी आजारी असेल किंवा कोणी एखाद्या रोगाने ग्रसित असेल ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, मृत संजीवनी मंत्राचा आहे ना तुम्हाला जप करायचा आहे. तुम्ही हा जरी उपाय केल्यानंतर तुमचा शुक्र जो आहे ना तुमच्यावर नेहमीच प्रसन्न राहील आणि तुमचं जे आजार पण आहे ना ते आजार पण दूर होण्यास देखील ना मदत मिळेल. तर तुम्ही हा पण आहे ना सातवा उपाय करू शकता. आणि आठवा उपाय, जर तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा संयम नसेल किंवा तुम्हाला जर प्रत्येक गोष्टीत जर उतावळेपणा असेल ना, तर तो आहे ना थोडा शांत करायचा आहे आणि थोड्याशा गोष्टीमध्ये ना संयम ठेवायचा आहे. याने देखील आहे ना तुमच्यावर तुमचा शुक्रग्रह मजबूत होण्यास ना मदत होईल. त्यातला मी तुम्हाला आता नववा उपाय सांगतो. जर तुम्ही एखादं व्यसन करत असाल ना, तर ते व्यसन आहे ना तुम्हाला पहिले बंद करायचं आहे. जर तुम्ही एखादं व्यसन करत आहे तर तुमच्यावर शुक्रग्रह आहे ना नेहमीच आहे ना कमजोर किंवा शुक्रग्रहाची ना कुदृष्टीच राहणार आहे. तुम्ही जर ते बंद केलं ना तर त्याने देखील आहे ना तुमच्यावर शुक्रग्रह आहेत ना नेहमी प्रसन्न राहतील आणि तुमच्या ज्या पण पैशासंबंधी अडचणी आहेत ना त्या सहजासहजी दूर होतील. कारण जर आपण एखादं व्यसन करत असू ना तर आपला आहे ना कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून ना पैसा वायात जाणार आहे, त्याचा आपला कोणताच फायदा होणार नाही. कारण कोणतंही व्यसन केलं तर त्या व्यसनाचा कोणताच असा फायदा होत नाही, उलट आपल्या आयुष्यात येणार तोटाच होत असतो आणि त्यासाठी ना आपण नाहक पैसा देखील खर्च करत असतो. तुम्ही हजारी उपाय केला तर तुमच्या ज्या पण पैशासंबंधी अडचणी आहेत ना त्या सहजासहजी दूर होईल. तर चला मित्र तुम्ही हे उपाय करून बघा. हे उपाय जर संबंधात काय अडचणी असते तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्या सांगण्याचा आहे तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल. तसेच माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवण्याचे ना मोटिवेशन भेटेल. तर चला मित्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.